हायकमांडने ज्या लोकांच्या हातामध्ये सांगली जिल्ह्याची काँग्रेस दिलेली आहे त्या लोकांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे काँग्रेसमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये एक दोन तीन कुटुंबामध्ये ही काँग्रेस विभागून गेली, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली, अल्पसंख्या संपूर्ण तीन वर्षामध्ये ह्यावेळेला अयुब पठाणला आता स्टँडिंग कमिटीमध्ये घेतलं, विनोद पठाणला त्याला पाच वर्षामध्ये एक तिथं संधी दिली गेली. बरं, उत्तम साखरला कोणत्या साखर कर व्यक्तिगत द्वेष म्हणून मी सांगत नाही, परंतु सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा वहिदा नायकुडी यांनी दिलेला आहे. त्याची कारणं असं आहेत की गेल्या अनेक वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये दलित अल्पसंख्याक समाजावर प्रचंड अन्याय झालेला आहे. केवळ मतासाठी या समाजाचा वापर करून घ्यायचा आणि सत्तेमध्ये सहभागी किंवा सत्तेतला वाटा देत असताना मात्र तोंडवाकडी करायची ही भूमिका आता या भूमिकेला आम्ही कंटाळून आता काँग्रेस पक्षाचं काम या दिवसापासून काम करायचं बंद केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी पदाचा आम्ही राजीनामा दिला आहे. मी स्वतःही प्रवक्ता म्हणून काम करत होतो. गेल्या 22 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या कामामध्ये सातत्यानं असून देखील कोणत्याही पदावर जायला न देणं आणि त्यासाठी कार्यरत राहणं ही भूमिका काँग्रेसच्या नेत्यांची राहिलेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक मंत्रीपद असतानासुद्धा सांगली मिरजेतल्या अल्पसंख्याकांवर होणारा अत्याचार जर त्यांना अल्पसंख्याक मंत्र्यांना पालकत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना दिसत नसेल तर या संदर्भामध्ये अशा पद्धतीने काम करता येणार नाही. आमच्यावर झालेला अन्याय हा केवळ आमच्यावर झालेला अन्याय नाही तर यांच्या सरंजामशाही मानसिकतेचं प्रतीक आहे. काँग्रेसच्या नीतिमत्तेबद्दल किंवा काँग्रेसच्या नीतीबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाही, परंतु भविष्यकाळामध्ये काँग्रेसबरोबर या तिन्ही कुटुंबामध्ये जे एकवटलेली काँग्रेस आहे ती रस्त्यावर यायला पाहिजे, काँग्रेसच्या घराघरामध्ये ती पोचली पाहिजे. त्याच्याऐवजी ह्या काँग्रेसचं जे ध्येयधोरण आहेत या तिन्हीच घरामध्ये संपटून राहिलेले आहेत आणि त्यांच्या जागीरदारी पद्धतीला कंटाळून आम्ही काँग्रेसचा काम करायचं बंद केलेलं आहे. भविष्यकाळामध्ये काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या सोबत असणाऱ्या चांगल्या लोकांच्याबरोबर काम करण्याची अपेक्षा आहे. तत्पूर्वी मुस्लिम समाज आणि दलित समाजामधल्या वंचित लोकांच्याबरोबर जे उपेक्षित राहिलेले कार्यकर्ते आहेत यांचं संघटन करण्याचं काम भविष्यकाळामध्ये करू. भाजपला वारंवार जातीवादी म्हणत असताना भारतीय जनता पक्षाला जातीवादी म्हणायचं, परंतु खरा जातीवाद जो आहे तो काँग्रेसमध्ये आता दिसून आलेला आहे. भाजपचा जातीवाद हा वेगळ्या धाटणीचा आहे, परंतु काँग्रेसचा जातीवाद त्याच्याही पेक्षा घातक आहे. तो दिसणारा जातीवाद आहे आणि हा छुपा जातीवाद आहे आणि समोरसमोर लढणारे कधीही चांगले पण पाठीत खंजित खुपसणारे कधीही वाईट आणि त्या यांनी संपूर्ण महापालिकेमध्ये एकदाही कुठल्याही लोकांना संधी दिली नाही. ज्या ज्या वेळेला संधी द्यायचा प्रसंग आला त्यावेळेला मुसलमानांना देणे अनिवार्य असेल तरच दिलं.